स्वराज्या मध्ये तुमच्या आई बहिणींचं रक्त निघत असेल, त्यांच्या डोक्यात काट्या टाकल्या जात असेल, तर स्वतःला अरे व्यर्थ गेलं ते स्वराज्य, अरे व्यर्थ गेलं ते रक्त। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सर आम्ही आम स्वतःची गाडी जाळली, तुम्ही आम्हाला म्हणजे कोणत्या इथे काही काय नाही काय नाही कोणत्या इच्छा नाही नोटीस फक्त ऐका ना, मराठ्यांचं रक्त जर गेलं ना आम्ही मरायला तयार आहे। आमचा बाजी प्रभू गेला, आमचा तानाजी गेला, आमचा शिवबळ गेला, आमचा शंभू गेला, या महाराष्ट्रासाठी गेला सर आम्ही पण जायला तयार आहे, आम्ही घाबरणार काय करणार आम्ही। आमच्या महाराष्ट्रात आमच्या आई बहिणीवर अत्याचार होत असेल तर काय, एक मराठा एक मराठा एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा। आता आम्ही स्वतःची गाडी जाळली, याच्यानंतर आम्ही स्वतःला जाऊन सुद्धा घ्यायला मागून पाहणार नाही। सरकारनं जर 2 दिवसात या ज्या माणसाने अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई केली नाही, ते येणाऱ्या 2 दिवसात आम्ही स्वतःला जाळून या मातृभूमीसाठी स्वतःला अर्पण करणार आहोत। या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना निवेदन आहे, आपले शंभूराजे गेले, आपले तानाजी गेले, आपले बाजी प्रभू गेले, या समाजासाठी गेले, या स्वराज्यासाठी गेले, आणि या स्वराज्यामध्ये तुमच्या आई बहिणींचं रक्त निघत असेल, त्यांच्या डोक्यात काट्या टाकल्या जात असेल, तर स्वतःला अरे व्यर्थ गेलं ते स्वराज्य, अरे व्यर्थ गेलं ते रक्त। प्रत्येक मावळ्यानं मातीला आंघोळ घातली आहे स्वतःच्या रक्त्यानं, आणि तुम्ही डाऊन बसलात, तुमच्यावर हा असा अन्याय सुरू राहणार। आता जागे झालं नाही भविष्यात तुम्हाला देवेंद्र फडणवीसचा करायचं काय, देवेंद्र फडणवीसचा करायचं काय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।